हर 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 गुरुजी 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 हर हर गुरुजी तुम्ही मला ओळखलं नाही गुरुजी तुझा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय बघितलं गुरुजी तुमचे डोळे फुटले पण तुमचे कान तीक्ष्ण आहेत ना आवाज ओळखीचा वाटतोय म्हणजे तू बंडूरंग आता तुझ्या वडिलांचं नाव पांडुरंग की नाही मग तू बंडूरंग अभिनंदन गुरुजी तुम्ही बरोबर ओळखलेले आहे तुम्हाला आता मिळणार चुप हे चुपे काय गुरुजी पप्पा बस शट अप शट अप म्हणजे काय गुरुजी अरे आई गुरुजी अरे ऐकून घे जरा माझं मला असं म्हणायचं आहे की तुझा शर्ट कुठे आहे तुझी पॅन्ट कुठे आहे गुरुजी तुम्हाला मोती बिंदू झालाय का माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे त्यांचे नाव डॉक्टर मोती ते तुमच्या बिंदूचं बरोबर ऑपरेशन करतील अरे मात नाही गुरुजी मला काय म्हणायचं आहे ते नीट लक्षात घे मला असं म्हणायचं आहे की तुझा युनिफॉर्म कुठे आहे गुरुजी तुम्हीच नेहमी सांगत असतात ना की जीवनामध्ये असे रंग भरा म्हणून अरे रंग भरायचे म्हणजे जीवनाच्या दृष्टिकोनात रंग पाहिजेत मनाच्या गाभाऱ्यात रंग पाहिजेत असे अशा अंगावर नकोत रंग मनाच्या गाभाऱ्यात तुम्हीच आहात तुम्हाला रंगाची अलर्जी आहे ना म्हणून मी मनाच्या गाभाऱ्यात रंग भरत नाहीये गुरुजी कारण तुम्हाला त्रास होईल ना म्हणून मी असे कपड्यांवर रंग उधळले तसे उधळले असे उधळले गुरुजी अरे गुरुजी गुरुजी चुकीची उत्तर देऊ नकोस मला अरे शाळेत युनिफॉर्म घालून येणं हा कायदा आहे भारताला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष झाली या 60 वर्षात कोणाची ताट करून बोलाय काय बोलतोय ताठ मान करून बोलायची कुणाची हिम्मत नाही झाली पण ती हिम्मत आता मी दाखवणार आहे भारताच्या कुठल्या संविधानात कुठल्या कायद्यात कुठल्या ऍक्ट मध्ये कुठल्या कलमात असं लिहिलंय की शाळेत युनिफॉर्म घालूनच यायला हवं अरे मी नियमाबद्दल म्हणतोय कायदा नाही नियम आहे तसा नियम आहे मग दाखवा नियमावली दाखवा नियमावली गेली कुठे गेली मुख्याध्यापकांकडे गेली मुख्याध्यापकांकडे नियमावली गेली असली तरी ती मला बंधनकारक नाहीये कारण तुम्ही ऍडमिशन घेताना माझ्याकडे अजिबात लिहून घेतलं नाहीये की शाळेमध्ये येताना युनिफॉर्म घालूनच यायला हवा पण मला असं वाटत तुला वाटत पण मला असं वाटत म्हणजे त्याच्या मागे माझा असा खगोल अभ्यास आहे खगोल अभ्यास आहे माझा अरे सखोल अभ्यास खगोल नाही तुमचा सखोल असेल माझा खगोल आहे गुरुजी मला असं म्हणायचं आहे की युनिफॉर्म घातल्याने तुमची पत आहे ना पत ती अशी खालच्या दर्जाला जात म्हणजे मला असं वाटतं की तुमचं स्टँडर्ड आहे ना स्टँडर्ड ते असं लो लेवलचं होत अरे पण माझ्या स्टँडर्डचा आणि तुझ्या युनिफॉर्मचा संबंध काय मोठा संबंध आहे गुरुजी काय सांगतो हो कारण युनिफॉर्म घातल्यामुळे आम्ही सगळी मुलं अशी मेंढरांच्या कळपाप्रमाणे वाटतो मेंढर आहेत तुम्ही आणि तुम्ही मेंढपाळ अरे मेंढ्या तुझी आता कुर्बानीच द्यायला पाहिजे कुर्बानी कुर्बानी द्या मशाल द्या शोले द्या काही पण द्या तुम्हाला सांगतो गुरुजी की मी त्याच्या मागे पुन्हा एकदा एक अभ्यास केलेला आहे खगोल अभ्यास नाही नाही आता सखोल अभ्यास आहे की युनिफॉर्मचा जो पांढरा शर्ट असतो की नाही पांढरा शर्ट त्याच्यामुळे आमच्या सारख्या मुलांचे खूप प्रॉब्लेम होतात कसले प्रॉब्लेम होतात तुमच्या मुलांचे सांगतो ना गुरुजी जरा झील धरा तुम्हाला सांगतो त्या पांढऱ्या शर्टामुळे खूप डाग पडतात ते शर्ट खराब होतं मग घरच्यांना त्रास होतो तुम्हाला सांगतो काल माझ्या बाबांनी मला खूप धोपटलो का रे का दुखलं तुला गुरुजी तो मोरू आहे ना मोरू हा काय मोरूच काय
खोबाडीत मारेन. मोरूच काय झालं ते सांग. हा तो मोरू आहे ना, मोरू माझ्या मागच्या बेंचवर बसतो आणि त्या माणसाने माझ्या शर्टावर असं लिहिलं मागच्या बाजूला, माझा बाप गाढवा आहे. म्हणजे दिवार सिनेमात अमिताभ बच्चनच्या हातावर लिहिलेलं मेरा बाप चोर आहे तसं. हा पण त्याच्या बापाने त्याला मारलं नव्हतं. माझ्या कावळ्याने मला कुदवलं माहित. कावळा कावळा कुठे आला मध्ये तुडत? हे मध्येच नाही, तो पहिल्यापासूनच आहे. म्हणजे अहो कावळा म्हणजे माझे वडील. तुझ्या वडिलांना तू कावळा म्हणतोस? मी तरी कावळ्याच म्हणतो, माझी आई त्यांना डुक्कर म्हणते. राणीचा बागच आहे रे तुझं घर म्हणजे. ते मुरुने माझ्या शर्टवर लिहिलं माझा बाप गाढव आहे. तर ते माझ्या वडिलांनी वाचलं आणि ते शांतच झाले. काय शांत का झाले? हो कारण त्यांना वाटलं की माझ्या आईने लिहिलंय. पण त्यांना जेव्हा कळलं की ते मोरूने लिहिलंय तेव्हा त्यांनी मोरूला बेदम मारहाण केली. बरोबर? नाही, मला बेदम मारहाण केली. म्हणून सांगतो गुरुजी, या युनिफॉर्मचं मला कंटाळा आलाय, मला खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून मी काय ठरवलंय गुरुजी, की युनिफॉर्म म्हणजे फक्त पॅन्टच असायला हवी, शर्ट नाही. म्हणजे तू बनियनवर शाळेत येणार? उघडा येणार मी. काय तू उघडा येणार? हो हो मी उघडा येणार. अरे कसं दिसेल ते? कसं दिसेल दाखवतो तुम्हाला बघा. हे अरे काय तुझी बॉडी? नायजेरियाचा राजहंस. नको नको नको, तू उघडा नको, उघडा नको. अहो गुरुजी म्हणूनच सांगतोय, जरा विचार करा. काय आम्ही सगळे मुलं असे उघडे आलो तर कसं दिसेल ते? आम्हाला लाज वाटेल. अहो शर्ट घातल्यामुळे आम्ही खूप निर्लज्ज झालोय गुरुजी. हे खरं बोललास. तुमचेच विद्यार्थी आहोत ना आम्ही. अहो कुणी सिक्स पॅक कुणी एट पॅक. तुम्ही आता शाळेत पत्ते घेणार पॅक घेऊन? पत्त्यांचा विषय कशाला मध्ये आणतो? शाळेचा दुगाराचा अड्डा बनवणार तुम्ही लोक. आमचे गुरुजी म्हणजे मठ्ठ माणूस आहे. अरे बोलतोय. अहो पॅक म्हणजे ते अशी इथे बिस्किट असतात नाही का? तू इकडे बिस्किट लावून येणार? नुसतं खाण्याशिवाय काही सुचतच नाही तुम्हाला. अहो बिस्किट म्हणजे ते असे व्यायाम केल्यावर असे उंचवटे येतात नाही का? अहो ते शाहरुखने नाही का असे सिक्स पॅक बनवलेले? हा आमिरने एक पॅक बनवले. हो आणि म्हणून मी आता 12 पॅक बनवणार. मग मी असे 12 पॅक बनवणार आणि असा शाळेत येणार उघडा आणि मग त्याच्यावरती असं टॅटू गोंदवणार. टॅटू म्हणजे असं गोंदवून घेणार. कोणाचं नाव गोंदवणार बेटा? तुझ्या आईचं ना? तिचं नाव मी नाही गोंदवणार. हा हा मी तुमचं नाव गोंदवणार. का माझं नाव का? कारण तुम्ही मला पितुतले आहात. कोण आहे? पितुतले आहात. पितृतुल्य असं म्हणायचंय का तुला? हा तेच ते, पितृतुल्य आहात. तुला मी पितृतुल्य वाटतो? हो हो. ये बंडू, तू माझा खरा लाडका विद्यार्थी आहेस बंडू. बरोबर गुरुजी, तुम्ही मला खरंच पितृतुल्य आहात. कारण सासरा हा नेहमी वडिलांच्याच जागी असतो. बेंचवर गुरुजी.